नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपले पुन्हा एकदा कृषी दर्शन चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2019 तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला का? नाही नसेल झाला तर तुम्ही हे करा लगेच। तुम्हाला मित्रांनो, पीक विमा हा महसूल मंडळात मंजूर झालेला आहे, पण तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा झाला नसेल तर तुम्ही तर काय करावे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरला असेल की पीक विमा मंजूर झाला असेल, तर शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावे? तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी, तर मित्रांनो, शेतकरी पीक विम्याचे जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर पुढील प्रक्रियाचा तुम्ही वापर करावा। तर कोणकोणत्या पर्यायाचा वापर करून शेतकऱ्यांना पैसे मिळतील ते जाणून घेऊया। तर आपण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पीक विमा अर्ज भरलेल्या पावतीवर विमा कंपनीचा संपर्क नंबर असतो। तर शेतकऱ्यांना कॉल करावा आणि आपली जी अडचण असेल ती अधिकाऱ्याला सांगावी। त्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी तुम्हाला संपूर्ण मदत करतील आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील। तसेच पीक विमा अर्ज भरलेल्या पावतीवर विमा कंपनीचा मेल आय डी असतो। त्या मेलवर आय डीवर शेतकऱ्याने आपले प्रश्न विचारावेत, तुम्हाला मेलद्वारेही मदत मिळेल आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील। शेतकऱ्यांनी जर वरील दोन्ही पर्यायाचा वापर केला असेल तरी जर शेतकऱ्याची अडचण सुटत नसेल किंवा शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्याने आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयास भेट द्यावी। कृषी अधिकारी तुम्हाला संपूर्ण मदत करतील आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील। मित्रांनो, तुम्हाला हे जे तीन पर्याय सांगितले आहेत ते करायचे आणि लवकरात लवकर पीक विमा घ्यायचा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही हे तुम्हाला जे तीन स्टेप सांगितले आहेत ते करा। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा।